नमस्कार, आपल्या सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर. मी शुभांगी. आज बनवूया आपण कोलंबी. कोलंबी रस्सा बनवायचा आपल्याला. कालवण कोलंबीचा एक कोलंबी आहे, सोलून घेतल्यात कोलंबी आणि स्वच्छ धुवून घेतल्यात 2-3 वेळा. त्याला आपण मीठ लावून घेऊया. मीठ टाकते. थोडा लिंबू, लिंबू टाकते थोडा. आणि हळद. आपल्याला अर्धा तास ठेवायचं आहे. असं तोपर्यंत आपण त्याची वाटण्याची तयारी करूया. बघा, कढईमध्ये तेल टाकलं आहे. तेल चांगलं गरम होऊन द्यायचं आहे. आपल्याला ना कोलंबी थोडी फ्राय करून, ती मीठ हळद आणि लिंबू टाकलेली होती ना कोलंबी, ती आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे. तेल चांगला गरम होऊन द्यायचा, म्हणजे खाली चिकटत नाही. आणि तेल जर गरम होऊन नाही दिला, कच्च्यामध्ये टाकलात तर मग चिकटतील ही कोलंबी. अजिबात चिकटली नाही बघा. आपली कोलंबी गाय झाली आहे, हे चांगली काढून घेऊया आपण. चला सर्व काढून घेते तेलामधून. सगळी आपली कोलंबी काढून घेतले कढईमधून. कढईमध्ये मी लसूण टाकते. वाटण्यासाठी लसूण थोडीशी झाली, त्याच्यामध्ये मी कांदा टाकते. कांदा चांगला लाल होऊन देते. ही एक मिरची टाकते आणि टमाटर. बघा, आपलं वाटण भाजून झालं आहे. सर्व थंड झाल्याच्या नंतर मिक्सरमध्ये वाटून घेऊ. कढईमध्ये तेल टाकलंय मी. कढीपत्ता टाकते. पहिला वाटलेला मसाला आहे ना, तो टाकते. वाटलेला मसाला टाकून घेते पहिला. लाल मसाला टाकते. हे अद्रक पावडर टाकते. गरम मसाला, धना पावडर आहे आणि थोडीशी हळद. मसाला चांगला फ्राय करून घेते हा.
बघा मसाला चांगला फ्राई झाला आहे। हे बघा मी गरम पाणी टाकते आता, वाटलेला मिक्सरच्या भांड्यात धुवून टाकते। एक कड़ येऊन देते। आता मी कोलंबी टाकते। आंबा टाकते। चवीनुसार मीठ टाकायचं। पहिला मीठ टाकलेला होता, कोलंबीला लावलेला होता, त्या हिसाबाने टाकायचं मीठ। ही बघा आपली रस्सा भाजी तयार आहे। व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राइब करा, सपोर्ट करा। चला उद्या भेटते।